आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देवीदास पवार, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर उपलब्ध ठेवावी, तसंच रॅम्पही सुस्थितीत असावा. मतदानाच्या दिवशी मतदारांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्रांवर मंडप आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. मतदान केंद्रांवर एकाच वेळी गर्दी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करावं, अशा सूचना कटियार यांनी दिल्या. अमरावती लोकसभा मतदारसंघात बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर अशा 6 विधानसभा मतदारसंघात एकूण 18,28,970 मतदार असून यामध्ये पुरुष 9,40,850, महिला 8,88,034 तर तृतीयपंथी 86 मतदार आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी जास्तीत जास्त मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीकरिता एकूण 2,682 मतदान केंद्र आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादावर मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांना सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी व्हिजिल ऍपवर तक्रार नोंदवावी असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगानं जिल्ह्यालगत राज्य सीमा परिसरातून बेकायदा स्थलांतर, अवैध शस्त्र तस्करी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून दोन्ही राज्यांच्या समन्वयानं यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय अमरावती आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, छिंदवाडा, बैतूल आणि खंडवा हे 4 जिल्हे अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची अमरावती जिल्हा प्रशासनासह कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन इथं झाली. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती आणि अन्य योजनांचा लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील महाडीबीटी प्रणालीवर 5,979 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित अर्जातील त्रुटींची पूर्तता करून हे अर्ज तात्काळ निकाली काढावेत असं आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केलं आहे. महिला आणि बालविकास भवन इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 4,25,00,000 रुपये खर्च करण्यात आले असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे. या इमारतीमध्ये उपायुक्त महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालय, जिल्हा परिषद महिला आणि बालविकास, राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचे प्रतिनिधी आणि महिला आर्थिक विकास मंडळ यांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील 22 व्यक्ती आणि 3 संस्थांना सामाजिक न्याय विभागातर्फे गेल्या 12 मार्च रोजी मुंबई इथं विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या 11 मार्च रोजी प्रेमकिशोर सिक्षी चॅरिटेबल ट्रस्ट वलगाव इथं महिला रोजगार मेळावा संपन्न झाला. मेळाव्यामध्ये 235 महिला उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मेळाव्यात सहभागी उद्योजक आणि उमेदवारांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केलं. जिल्ह्यातील युवकांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख व्हावी, समाजातील विविध समस्या व्यासपीठावर मांडता याव्यात या उद्देशानं अभिरूप युवा संसदेचं सादरीकरण करण्यात आलं. यात विविध मुद्द्यांवरती मतं मांडली गेली आणि प्रश्नोत्तरं करण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर विणा डोंगरवार.